चला पंच प्लीज, चला आता आपण आत या लगेचच, कारण की खेळाडू देखील आलेत. सामन्याला होते सुरुवात मत्रेवाडी विरुद्ध चाळकेवाडी, मस्करवाडी माफ करा, मस्करवाडी विरुद्ध चाळकेवाडी ही मॅच तुमच्या समोर आली आहे. एक बिग फाईट मुकाबला म्हणावा लागेल. दोन्ही टीम मध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे आणि या दोन टीम बद्दल जर सांगायचं म्हणलं तर यांच्याकडे असलेली स्ट्रेंथ, मग ती काय गोलंदाजी जी असो मग ती फलंदाजी जी असो, टीम कल्पतरू चाळकेवाडी कमी नाही आहे आणि त्याला श्री मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 ही देखील कमी नाही आहे. गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आलेले आहेत. गोलंदाज सूरज, गतवर्षी या खेळाडूला 40+ मैदानावरती पाहिलं होतं आणि कम्मालीचा याचा खेळ पाहिल्यानंतर सर्वच क्रीडारसिक याची चर्चा, स्तुती, वाह वाह, तारीफ करत होते. खूप कमी वयामध्ये या खेळाडूने देखील स्वतःचं नाव क्रिकेटच्या क्षितिजावरती आणलंय. आणि का आणू नये, कारण की या टीमकडे बघा नेतृत्व जे आहे आबासारखं आहे, एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, खूप अनुभव त्याच्याकडे आहे आणि कुणाकडे किती पोटेन्शियल आहे आणि त्या पोटेन्शियलचा वापर कधी कुठे कसा करून घ्यायचा आहे ते आबा यांना माहिती आहे. ऑन साईडला फ्लिक जरूर केला गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, परंतु दोन धावा मात्र काही रोखू शकत नाहीयेत. या दोन धावांनी मात्र धावफलक थोडंसं वधारते, जाऊन मात्र थांबते 4 च्या घरामध्ये. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती स्वराजांना आपण पाहतोय, पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू वाईट, त्याच्यानंतर दोन धावा खर्च केल्या गेल्यात. लाईन आणि लेंथ वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. तुम्ही किती वेगवान गोलंदाजी करता यावर अधिक महत्वाचं असतं की तुम्ही कुठे गोलंदाजी करता. थोड्या दिवसांआधी आय थिंक मला असं वाटते सर्वजण आज सोशल मीडियाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करतात. प्रत्येकाकडे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे आणि मागील काही थोड्या दिवसांआधीच मुथैया मुरलीधरन याचा एक व्हिडिओ आला होता, त्याच्याबद्दल एक पॉडकास्ट झाली होती. त्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं होतं की क्रिकेट आणि वेगवान गोलंदाज, फक्त वेगाने गोलंदाजी टाकणं हे क्रिकेट नाही आहे. तुम्ही वेगवान गोलंदाज आहात आणि तुम्ही वेगाने गोलंदाजी करत आहात, चांगली गोष्ट आहे, परंतु ते क्रिकेट नाही आहे. तुम्हाला शिकावं लागेल स्लोअर वन कसे टाकतात, तुम्हाला शिकावं लागेल रॉंग डिलिव्हरी करत असताना, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना मिश्रण स्वरूपाची गोलंदाजी कशी करता येईल, धीम्या गतीने कसं टाकता येईल, यॉर्कर कसं टाकता येईल, तुम्हाला आखूड टप्प्याची गोलंदाजी कशी करता येईल, म्हणजे जे 6 चेंडू तुम्ही टाकणार आहात ते 6 चेंडू विविध प्रकारे कशा प्रकारे टाकता येईल याच्यावरती फोकस करणे म्हणजे तुमचे वेगवान गोलंदाजी. असेच काहीसे उदाहरणं भारतीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं. मुनाफ पटेल, जबरदस्त असा व्हेरिएशनचा बादशाह. काहींचं असं म्हणणं होतं की एवढ्या धीम्या गतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली तर काय होईल, परंतु याच्यावरती चोख चक्राफ चपराक मात्र मुनाफ पटेलने लगावली. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा मॅग्रॅथ याला देखील याच साठी ओळखलं जातं की अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, कधी व्हेरिएशन धीम्या गतीने, या मिश्रण स्वरूपाची गोलंदाजी सध्याची काळाची गरज आहे.
स्वराज पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट. ही लाईन चांगली होती, ही लाईन चांगली होती, ही लेंथ चांगली होती, हा वेग चांगला होता. बॅट्समन पूर्णपणे बीट होतोय. ओपनिंग आलेली पेअर सूरज आणि रुपेश. राऊंड द विकेट स्वराज पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू फलंदाज सूरज यांच्यासाठी. टॅप करायचा आहे. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं जातंय. पहिले दोन चेंडू खराब आले परंतु कमबॅक जोरदार राहिला आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आले त्या बिनबाद 8 धावा. पहिल्या एका चेंडूवरती 4 धावा होत्या आणि उर्वरित 5 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, नवीन चेंडू हाताळणं प्रत्येकाला तेवढं अवगत नसतं, तेवढं सोपं नसतं, परंतु स्वराज या नवोदित चेहऱ्याने ज्या प्रकार सूरजने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, पहिले षटक हाताळलं, नवीन चेंडू आपल्या हातामध्ये हाताळला, कमालीची गोलंदाजी, देखणी गोलंदाजी. काही अजून नवीन चेहरे, नवोदित चेहरे या टीम मध्ये आपण पाहू शकता. पहिली मॅच हंगामातली, पहिली स्पर्धा या वर्षीच्या हंगामातली 2024-2025 कोणत्या संघासाठी लाभदायक ठरणार आहे, यशस्वी ठरणार आहे, या सर्व प्रश्नांचा उलगडायला सुरुवात कुठेतरी सातारा स्पोर्ट चषकाच्या माध्यमातून झाली आहे मित्रांनो. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. आकाशची बॉडी लँग्वेज, आकाशचं चालणं, त्याचा फॉलो थ्रू, त्याचा रिलीज पॉइंट, ऍक्शन मिचेल स्ट्रॅकची आठवण करून देते. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्ट्रॅक जेव्हा फलंदाजी करत होता पर्थवरती, हर्षल राणा याने जेव्हा त्याच्या विरुद्ध जोरदार बाउन्सर केले त्यावेळेला मात्र राणाला त्याने सांगितलं की राणा मी तुझ्यापेक्षा वेगवान गोलंदाजी करू शकतो आणि तू जी गोलंदाजी करतोय ना ती माझ्या लक्षात राहील आणि जेव्हा तू बॅटिंगला येशील तेव्हा बघ तू काय होईल. ही स्पेशालिटी आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची. संपूर्ण जगामध्ये क्रिकेट रसिकांसाठी सर्वाधिक मोठी पर्वणी टेस्टची ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आहे. तब्बल 15 महिन्यांनंतर ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच खेळण्यासाठी उतरली, त्याच्यामुळे खूप मोठा गॅप होता त्यांच्यासाठी आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की पहिल्या दिवशी तर जोरदार खेळ राहिला परंतु आता दाबे धनानलेत त्यांचे पण. चेंडू हवेमध्ये असेल, संधी निर्माण झाली आहे, क्षेत्रच्या चेंडूच्या खालती येतोय, प्रयत्न करतोय, चेंडू हातामधून निसटलाय आणि 2 धावा वेगाने कंप्लीट होतात. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल, एफर्ट्स खूप चांगले होते परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हाताला स्पर्श करून भूमीला दान झालाय, परंतु खूप चांगले प्रयत्न झोकून देत आहेत पूर्णपणे आपल्या टीमसाठी. टीम कल्पतरू साख्यावाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय नवीन गोलंदाज आकाश आतापर्यंत 3 चेंडूंना इथे डिलिव्हर्ड करतोय. 4th चेंडू घेऊन येईल लेफ्ट ओव्हर द विकेट. कुटापेची लाईन होती, स्मॅश करायचा होता, स्प्लॅश करायचा होता, आउटसाइड एज घेत चेंडू डिक्लेअर रिझन मध्ये जातोय. अजून एक सिंगल इथे मात्र पाहायला मिळेल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. एक बिग बॅटल आहे, एक मोठा सामना आजच्या दिवसामधला. परफेक्ट यॉर्कर, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल आणि आजच्या दिवसातला आणि या स्पर्धेतला पहिला ओव्हर स्टेपचा नो जर कुणाच्या नावावर असेल तर तो म्हणजे आकाश. बघा सूत्रांच्या माध्यमातून जी गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचते, जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते असं सांगितलं जातंय आणि अशी माहिती आम्हाला मिळते की जो आकाश तुम्ही इथे पाहताय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय तो ओमान देशासाठी खेळतोय मित्रांनो. ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे. सध्याचं सांगायचं म्हटलं तर क्रिकेट खूप व्यापक झालं. ज्या खेळाडूंना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आपल्या गावासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी जागा मिळत नाही ना, त्यावेळेला मात्र क्रिकेटच्या कक्षा एवढ्या रुंदावल्यात ना, तुम्ही जगामध्ये कुठे जाऊन खेळू शकता. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड नाही आहे, नियम नाही आहेत की तुम्ही ह्या देशाचे असाल तर आमच्याकडे खेळू शकत नाही, परंतु ज्याच्यासाठी काही नियमावली बनवले गेले त्या नियमांच्या आधारावरती तुम्ही त्या देशामध्ये खेळू शकता. आणि असेच काहीसे खेळाडू आहेत जे आज भारतीय असून देखील दुसऱ्या देशांमध्ये खेळतात. USला जावा, USच्या टीममध्ये देखील आपले इंडियन्स भरपूर तुम्हाला पाहायला मिळतील. असाच एक बदलापूरचा खेळाडू गोपी,
जो मात्र ओमानसाठीच खेळतोय. त्याच्यानंतर आता सांगायचं म्हणलं तर आमची जेपर्यंत जी माहिती पोहोचते आकाशबद्दल, आकाश देखील ओमानसाठी खेळतोय. खूप अभिमानाची गोष्ट आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे जेव्हा आपल्या गावचा, आपल्या वस्तीचा, आपल्या गावातला, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्यातला आपला मित्र जेव्हा अशा प्रकारे खेळतो ना, खूप अभिमानाची गोष्ट वाटते. 19 माफ करा, 18 रन झालेत. स्कोर बरोबर लिहिला होता, फक्त बेरीज चुकली आमच्या गुणलेखकाची, त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. होतात, माणूस आहे, माणूस म्हणजे चुकींचा पुतळा आहे, चुका माणसाकडूनच होतात. जर माणसाकडून चुका झाल्या नसता तर माणूस हा देव असता. परंतु चुकांची दुरुस्ती करणं हा माणुसकीचा गुणधर्म देखील आहे, हे देखील विसरून चालणार नाही. आणि नक्कीच त्या दुरुस्तींना इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो, 19 धावा या अंकित केल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे पहिल्या सत्रातला. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो, गोलंदाज 5 रन केले गेले. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन अमोल पहिला चेंडू. यावेळेस बघा क्लासिकल स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय अफलातून. कालच्या दिवसामध्ये संजू नावाच्या क्षेत्ररक्षकाने अशाच प्रकारे षटकार रोखला होता, आणि आता आपण पाहतो की तिथे उपस्थित असलेला क्षेत्ररक्षक संतोषाने देखील कम्मालीचं क्षेत्ररक्षण हाताळलंय. काय कम्मालीचं क्षेत्ररक्षण आहे, वाखणण्याजोगी क्षेत्ररक्षण, शब्द अपुरे पडते. आपल्या टीमसाठी 4 अमूल्य धावा रोखल्यात. फुलटॉस चेंडू भिरकावून जरूर लावलाय, जाणार कुठे हा प्रश्न, आणि डिक्लेअरच्या माध्यमातून 1 रन. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 रन जरूर प्राप्त होते. सिंगलने मात्र धावफलक थोडस वधारते, धावफलक थोडस हलतय, लुडबुडतय, पुढे जाऊन थांबते ते म्हणजे 21च्या घरामध्ये. 21 रन्स. हिंदू संस्कृतीमध्ये 21 या आकड्याला एक विशेष स्थान दिलं गेलं, एक शुभदायी आकडा म्हणून स्थान दिलं गेलंय. कुठे पण जावा 21चा आकडा आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये आवर्जून पाहायला मिळतो, आणि त्याचीच आठवण करून देणार हा काहीसा आकडा. चांगला चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर होता, तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्या चेंडूला हलक्या हाताने तटवून देखील काढलं गेलं. सिंगल जरूर प्राप्त होते, सुरतचं विशेष कौतुक करावं लागेल. सुरतचं जर का स्कोर कार्ड वाचलं तर एक मॅरेथॉन इनिंग तो साकारतोय. सिंगल डबल त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळतात, एक चौकार देखील पाहायला मिळतात, काही अंडे देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे अंडे खाल्ल्यानंतर शरीर सेहत चांगली होते, परंतु स्कोर कार्डवरती हे अंडे नको आहेत. ओव्हर द विकेट, रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न मात्र फोल ठरलाय. दुधारी तलवार सर्वाधिक चर्चेचा विषय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा रिव्हर्स स्वीपचा फटका. आणि जर का याचा इतिहास चाचळला तुम्ही, या फटक्याला खऱ्या अर्थाने सुरुवात कुठून झाली, तर भरपूर सारे असे रेकॉर्ड्स आहेत. परंतु जेव्हा पीटरसनने हा फटका खेळला त्यावेळेला त्यांनी आपल्या हातांची पोझिशन चेंज केली होती, पकड चेंज केली होती, आणि तिथून मात्र आयसीसीने भरपूर नियमांमध्ये फेरबदल केले या रिव्हर्स स्वीपला घेऊन. पाकिस्तानचा एक खेळाडू होता मुश्ताक मोहम्मद, यांनी या खेळाडूला असं म्हणतात की क्रिकेट जगतामध्ये आणलं, आणि तिथून मात्र या फटक्याला सर्वांनी स्वीकारलं. कम्मालीची गोलंदाजी, काय परफेक्ट यॉर्कर टाकले जात आहेत, परफेक्ट यॉर्कर टाकले जात आहेत, जबरदस्त गोलंदाजी, आणि तेवढं चांगली रिॲक्शन इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. गुड प्रेझन्स ऑफ माइंड मी असंच म्हणेन. वेगाने चेंडूवरती जरूर गेले, परंतु चेंडू हातामध्ये घेतल्यानंतर थोडासा पॉज घेतला, थ्रो कुठे द्यायचा हा विचार केला, हो आता वरती फलंदाज पोहोचू शकत नाहीये, चेंडू फेकला आणि फलंदाज बाद झाला. स्कोर 24 24 24 24. मस्करवाडी संघ विरुद्ध चाळकेवाडीचा संघ 24 रन झालेत, 24 रन. धाव फलकावरती आपण पाहू शकता 24 धावा झालेले आहेत. अमोल चांगली गोलंदाजी करतायत, माफ करा,
नवीन षटक चालू झालंय. पहिलाच बॉल वाईड आहे मयूर यांचा. येस, पहिलाच बॉल वाईड आहे. 25 रन होत आहे स्कोअर कार्ड वरती. मयूर आलेत बॉलिंग मार्क वरती. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज सूरज. दोन्ही सूरज आहेत आणि एक सूरज डोक्यावरती. अजून एक खराब चेंडू, बॅक टू बॅक दोन खराब चेंडू इथे मात्र टाकले गेलेत. एक्स्ट्राच्या माध्यमातून स्कोअर कार्ड वरती आपण पाहतोय की भर पडली जाते. धावा येणं गरजेचं आहे कारण की टीम मस्करवाडी थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय परंतु अद्याप देखील स्कोर हा 28 घरामध्येच आपल्याला पाहायला मिळतोय. अपेक्षा हीच असेल की टीम चाळकेवाडीच्या विरुद्ध खेळत असताना किमान 50 टप्पा जर आम्ही गाठला तर या धावसंख्येला आम्ही डिफेन्स करू शकू. कारण की बॅटिंग स्ट्रेंथच्या बद्दल जर सांगायचं म्हणलं टीम चाळकेवाडी कल्पतरू संघाबद्दल तर नावाजलेले फलंदाज यांच्या टीममध्ये आहेत. हुकमी एक के टेनिस क्रिकेटमधले यांच्याकडे आहेत आणि यांच्या विरुद्ध आपल्याला जर का खेळायचंय तर किमान पन्नास 27. पॅडलाईन वरती चेंडू जरूर आदळतोय. डिक्लेअरच्या माध्यमातून एक रन जरूर मिळेल. काल जर सांगायचं म्हणलं तर या हंगामातील काही रेकॉर्ड्सला सुरुवात झाली, काही नवीन विक्रमांना सुरुवात झाली. याच्यामधला एक विक्रम असा की शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू राखून असताना षटकार लागवत मॅच फिनिश करणारा आर्यन आम्ही पाहिला. त्याच्यानंतर अजय सारखा आम्ही खेळाडू पाहिला ज्यांनी मात्र याच मैदानावरती मेडन षटक टाकलं. आतापर्यंत चार वाईट टाकले गेलेत मयूरच्या माध्यमातून. कदाचित मयूरसाठी एक स्टंप वाढवावं लागेल लेग स्टिकला. आबा असा विचार करतायत की काय, थोडस प्रोत्साहन देण्याचं काम इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज आकाशच्या माध्यमातून केलं जातंय. दिलेली कानमंत्रणा कितपत योग्य ठरेल येणारा वेळ सांगेल. यावेळेस मात्र मोठा फटका, हवाई सफर, चेंडू सरळ आकाश गंगेमध्ये. 7 धावांसाठी येतो इथे षटकार. फलंदाज सूरज इथे मात्र आपण पाहतोय की मोठे फटके जरूर खेळतोय. मयूर यांच्या विरुद्ध लगावलेला हा आसमानी टोला खुलकर बोला, इट्स अ बिगी, इट्स अ सिक्सर. यावेळेस मात्र हलक्या हाताने बॅटिंगने तटवले चेंडूला. फाईनच्या क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. जिथे मात्र आपण पाहतोय की मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. सिंगल ने मात्र धाव फलक थोडस पुढे जाते, जाऊन मात्र थांबतोय. 36 रन. अजून एक खराब चेंडू वाईड बॉल येतोय. नाही फक्त वाईट आहे, खूप लांब लचक असं हे षटक होत चाललंय. भरपूर पुढे हे षटक चाललंय. अधिकाधिक धावा मात्र इथे खर्च केला जातोय. हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ जरूर केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती, परंतु झेल मात्र सुटलाय. चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये. टीमचे जे कॉम्बिनेशन होत टीमचं ते कॉम्बिनेशन मात्र इथे कुठेतरी मी असं म्हणेल की सैल पडलंय. पहिल्या दोन षटकांमध्ये जर सांगायचं म्हणलं तर या टीमचं कॉर्डिनेशन एवढं चांगलं होतं एकमेकांबरोबर की कुठला चेंडू हातामधून निसटत नव्हता. परंतु या षटकामध्ये काहीतरी गचाळ प्रकार दिसतोय. यावेळेस मात्र सरळ यष्टांतला उद्ध्वस्त केलंय आणि मयूर आता म्हणत असेल की हा बाबा एकदाच आम्ही ट्रॅक वरती आलोय. यश संपादित होतोय. या षटकातील चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 5. शेवटचा एक बॉल शेष. स्कोर कार्डचा विचार करायचा म्हणला तर स्कोर जाऊन थांबतोय 39 घरामध्ये. एक बॉल अद्याप देखील येणं बाकी आहे. मापक धावसंख्येपर्यंत मजल मारतोय हा संघ. परंतु इथून जर का एक षटकार आला मी असं म्हणेल की एक फायटिंग स्कोर उभा राहील. इथून एक षटकाराची अपेक्षा आहेच आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होणार का. मयूरचा देखील हाच प्रयत्न असेल की थोडी खराब गोलंदाजी माझ्याकडून झाली आहे परंतु हा शेवटचा बॉल मी चांगला टाकण्याचा प्रयत्न करेन. नौका आलेला फलंदाज अक्षय मात्र हाच मनामध्ये मनसुबा घेऊन आलाय. 39 नवीन आलेला फलंदाज अक्षय मात्र मनामध्ये हाच प्रयत्न घेऊन आलाय की बॉलिवूडच्या अक्षय कुमार प्रमाणे मी देखील खिलाडी वृत्तीपणा दाखवेन. तर बघूयात कोण ठरतं यशस्वी, मयूर की अक्षय. शेवटचा बॉल या षटकातला, शेवटचा बॉल या इनिंग मधला. फुल टॉस,
आणि मिस्टर खिलाडी इथे मात्र यशस्वी झालाय, ज्याचा मी उल्लेख केला हा शेवटचा बॉल भरपूर काही सांगणारा असणार. आणि या षटकारामुळे स्कोर मात्र जाऊन थांबतोय 45 घरामध्ये. 46 धावांचं एक मापक आव्हान इथं उभारलं गेलंय आणि या 46 धावांचा पाठलाग करत असताना कदाचित कदाचित टीम कल्पतरूची नाकी नऊ येऊ शकते. जैसा बोले तैसा चाले. फलंदाज अक्षय, नावाप्रमाणे अक्षय कुमार ज्या प्रकारे बॉलिवूडमध्ये स्टंटमॅनची भूमिका दर्शवतो, खिलाडीपणा दाखवतो, त्याच प्रकारचा हा खिलाडी ठरला आपल्या टीम मस्करवाडी नंबर एक साठी. कैलासवासी प्रवीण स्मृती बामनवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट मानेगाव. बामनवाडी विरुद्ध मानेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी. बघा काही क्रीडारसिक मैदानाच्या आतमध्ये पट्ट्याच्या अलीकडे बसलेत, त्या मायबाप क्रीडा रसिकांना एक विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून आपण पडद्याच्या तिकडे जायचंय. क्रीडा रसिक आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, मी तुम्हाला विनंती करतो मनपूर्वक की आपण मैदानाच्या बाहेर बसा, पट्ट्याच्या पलीकडे जावा. बघा विनंती करेन, प्लीज आतमध्ये बसू नका, मैदानाच्या थोडस बाहेर बसा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. पट्ट्याच्या पलीकडे बसा. चला टॉस साठी आलेले आहेत तर चला टॉस करून घेऊयात आपण लवकरच, प्लीज चला आपण लवकर टॉस करून घेऊयात. बघा मानेगाव टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वा क्या बात आहे, पहिला असा संघ 2 दिवसांमध्ये आम्ही पाहिलं की टॉस जिंकल्यानंतर पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलाय. हे असे निर्णय ना शालेय जीवनात व्हायचे का, काय होऊ दे पहिले बॅटिंग घेऊन मोकळं होऊया, काय भरोसा समोरच्याने 2 विन कमी दिला तर बाकीच्यांना बॅटिंग नाही मिळायचे. परंतु असं काय नाही तुमच्या मनामध्ये, मी समजू शकतो. कदाचित तुमची स्ट्रेंथ असेल की स्कोर किती होऊ दे, आमच्याकडे गोलंदाजी आहे की जी डिफेन्स करू शकते. तर निश्चित स्वरूपाने स्वागत परी हा निर्णय म्हणावा लागेल. आणि ह्या स्ट्रॅटेजीज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त वेळा जर कोणी केली असेल तर ती रिकी पॉन्टिंगनी केली. ॲग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी, बॅटिंग करतच विरोधकांच्या वरती एवढा दबाव बनवा की धावसंख्या चेस करत असताना त्यांना कुठेतरी बॅकफूट वरती राहावं लागेल. तर चला सामन्याला होते सुरुवात. पर्व पहिलं आपण पाहिलं उत्तरार्धामध्ये काय होईल,
कोण जिंकेल, कोण बाजी मारेल, या सर्व प्रश्नांचा उलगडा थोड्याच वेळात तुमच्या समोर येईल. स्ट्रायकर हँड वरती आपण पाहतोय डावकर हाताचा एक मातब्बर फलंदाज अर्थातच श्रीकांत निवडुंगे, आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज उभा आहे आकाश. तर बॉलिंग मार्क वरती येत आहेत रुपेश. पहिला चेंडू आखू टप्प्याचा चेंडू होता, आतमध्ये येतोय, उसळी अधिक दिली गेली आणि ज्यामुळेच की काय श्रीकांतने मात्र सावित पावित्र दर्शवत या चेंडूला डिफेन्स केलाय. चांगल्या फलंदाजांची एक ओळख असते की चांगल्या चेंडूला सन्मान देत खराब चेंडूंचा ते वेट करतात. तर बघूयात श्रीकांत यावेळेस काय करतात. कम्मालीचा स्ट्रोक यावेळेस मात्र हुक केलाय, चेंडू मात्र सरळ स्क्वेअर लेगच्या रिजनने मध्ये, पंचांचा इशारा, यस इट्स अ फोर रन श्रीकांत निवडुंगे. मित्रांनो या खेळाडूची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा, या 7-8 वर्ष आधी देखील याच फॉर्म मध्ये हा खेळाडू खेळत होता आणि आता देखील त्याच फॉर्म मध्ये हा खेळाडू खेळतो. खूप कमी असे खेळाडू असतात जे मात्र आपली फॉर्मला घेऊन आपली कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवतात. दुसरा चेंडू वरती इथे मात्र हुक केला गेलाय, 4 धावांसाठी इथे मात्र चौकार आलाय. अजून एक मोठा फटका जरूर खेळायचा होता, ऑन साइड ला चेंडू सरसावतोय, वेगाने ट्रॅव्हल करतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एक रन जरूर मिळेल. सिंगलने मात्र थोडस धावफलक वधारते. बघा दोनही डावकुरा हाताचे फलंदाज आघाडीलाच पाठवले गेलेत, ही स्ट्रॅटेजी मला काहीशी समजत नाहीये. एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल, टीम मधील असलेले विस्फोटक फलंदाज जावा, ताबडतोड फलंदाजी करा आणि मॅचचे सूत्र आपल्या हातामध्ये घ्या. गुलदाज रुपेश पुन्हा एकदा, 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय, परंतु यावेळेस बघा कम्मालीचा चेंडू, कम्मालीचा चेंडू गुडलेन स्पॉट वर टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला, अपेक्षाप्रमाणे चेंडूने उसळी घेतली नाहीये, थोडीशी उसळी कमी राहिली आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की फलंदाज आकाश पूर्णपणे समजू शकले नाही त्या चेंडूला. चांगला कमबॅक म्हणावा लागेल, गोलंदाज रुपेश यांचं कौतुक करावं लागेल, एक चौकार पडल्यानंतर देखील चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, काय रिदम, काय ऍक्शन, काय रिलीज ऑफ पॉइंट आणि काय कन्सिस्टन्सी ठेवली गेली. लेंथ टू लेंथ गोलंदाजी चालली आहे, विकेट टू विकेट गोलंदाजी चालली आहे, फलंदाजांना फसवायचंय आम्हाला, ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की कंबरेच्या वरती उसळी कशा प्रकारे दिली जाईल याच्यावरती फोकस केलं जात आहे. रिस्कचा वापर जबरदस्त पद्धतीने केला गेलाय आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय सलगता दुसरा निर्धाव चेंडू आकाशांच्या विरुद्ध टाकला गेला या गोलंदाजाकडून. पुल केला गेलाय हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खालती, कॅच कंप्लीट, मोठा हादरा, मोठा यश, फलंदाज इथे मात्र बाद होईल आकाश. रणनीतीला अनुसरून गोलंदाजी करणे, क्षेत्रक्षणाला अनुसरून गोलंदाजी करणे, फलंदाजांना त्या क्षेत्रामध्ये भाग पाडणे जिथे क्षेत्ररक्षक उभा आहे, या प्रकारचं क्वालिटी ऑफ क्रिकेट खूप कमी गोलंदाजांना अवगत असतं आणि याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रुपेशने दाखवलाय फलंदाज आकाशला घरचा रस्ता. सुंदर गोलंदाजी, देखणी गोलंदाजी, जी हवी तशी सुरुवात देण्यामध्ये इथे मात्र सध्या तरी यश मिळालंय गोलंदाज रुपेशला. एक चांगली सुरुवात तुमच्या विजयाचा अर्धा रस्ता पूर्ण करते आणि तीच विजयाची सुरुवात कदाचित दाखवली या गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून टीम मस्करवाडी नंबर 1 साठी. तर पंचेचाळीस धावा झाल्यात, 46 आवश्यकता आहेत, स्कोअर कार्ड आम्हाला सांगतोय की अवघ्या स्कोअर कार्ड वरती आल्यात 5 धावा, ज्याच्यामध्ये श्रीकांतचा एक चौकार ऍड करायला केलाय, म्हणजे उर्वरित 5 चेंडूंवरती फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली गोलंदाज रुपेशने. कडवी गोलंदाजी, कडवट गोलंदाजी, तिखट गोलंदाजी. का या टीमच्या नावाच्या पुढे नंबर 1 दिलंय हे कदाचित आता मला समजू लागले. नंबर 1 गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून टीम मस्करवाडी. प्लीज चला स्पीडअप करायचंय, स्पीडअप करा लवकर, वेळ कमी आपल्याकडे. मी वारंवार तुम्हाला विनंती करतो, एक अधिक दोन अधिकचे सामने आज आपल्याला खेळवायचे कालच्या पेक्षा, त्यामुळे मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय थोडस स्पीडअप करा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो आलेला आहे सूरज, जर्सी नंबर 18, समोर असेल श्रीकांत. राऊंड द विकेट, पहिला चेंडू, फुल टॉस जरूर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नीटचा संपर्कामध्ये चेंडू येत नाही, एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल, मयूर येतोय जोराने, नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी केली गेली, थोडासा खराब थ्रो परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते.
श्रीकांतला आता सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावं लागतील, थोडासा विचार विनिमय करावा लागेल. इथे कशा प्रकारचे गोलंदाज पुढे येणार आहेत याच्यावरती देखील फोकस करावा लागेल. हा गोलंदाज आणि याच्या पुढचे गोलंदाज हा अभ्यास करावा लागेल. सुरचा पहिला चेंडू तर मोठा फटका काही आलेला नाहीये, प्रयत्न असतील श्रीकांतचे. बॅकफुटला गेले, जागा बनवली, कवरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता परंतु हा प्रयत्न यशस्वी होत नाहीये. इथे अजून दोन धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. चांगली स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल. जेव्हा मोठे फटके येत नाही ना त्यावेळेला मात्र सिंगल डबल वरती फोकस करा. सिंगल्सला डबल्समध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे तर या क्रिकेटच्या पाटलावरती धावा घेण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. आणि श्रीकांत काहीसं तेच काम करतो, त्याला कळलंय की या गोलंदाजांच्या विरुद्ध अटॅक करणं सध्या योग्य ठरणार नाहीये, तर थोडंसं वेट करूया, थोडंसं विकेटवरती चेंडूची पाहणीशा करूयात आणि त्यानंतर मात्र टोलेबाजी करूया. फुल टॉस आणि हा फटका कदाचित मिस 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 झालाय आणि यस इट्स अ कॅच कम्प्लीट. मोठा 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 विकेट. मी तर असंच म्हणेन, श्रीकांत दाखवलाय घरचा रस्ता आणि आनंद मैदानाच्या आतमध्ये सर्व काही सांगतोय की आम्हाला जे हवंय ते आम्ही करून दाखवलंय. गोलंदाज सूरजचं करावं लागेल कौतुक, ज्याने मात्र यश टिपलंय आपल्या आपल्या टीमसाठी भली मोठी सफलता प्राप्त करून दिली. फुल टॉसचे चेंडू मित्र असे म्हणतात, फुल लॉसचे चेंडू असतात. इथे लॉसच होतात परंतु यावेळेला लॉस झाला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. हे श्रीकांतला मनामध्ये एक वेगळ्या वादळाप्रमाणे गुंगवत असेल की ही चूक कदाचित मी पुन्हा होऊन देणार नाहीये, परंतु वेळ गेली. तर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अमोल आलेले आहेत. अमोल आलेले नवीन फलंदाज, परंतु माझ्या मनामध्ये सर्वात पडलेला मोठा प्रश्न की आबा नक्की कुठली वाट पाहत आहेत, कारण की या टीम मधील सर्वाधिक अनुभवी चेहरा आहे. कदाचित मॅच फिनिशरच्या भूमिकेमध्ये त्याच्यासाठी थांबलेत की काय. यावेळेस चांगला चेंडू, ब्लॉक होल परफेक्ट टाकला गेला होता, पर्याय नव्हता फलंदाज अमोल यांना याला सन्मान देण्याशिवाय. आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की इथे मिळाली फक्त सिंगल. मयूर मैदानाच्या आतमध्ये आहेत, मिडल ऑर्डर मधील एक गुणवंत फलंदाज म्हणावा लागेल. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून सातत्याने संबोधले गेले या मयूरला. तर बघूयात, चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. इथे बघा ऑफ स्टिकच्या खूप लांबून ठेवलेला चेंडू, बॅट्समन पूर्णपणे बीट होतात. बघा पावलांचा वापर आपल्याला पाहायला मिळत नाहीये, जागेवरून या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न होता. आणि कदाचित सूरजने हे ओळखले की ऑफ स्टिकच्या बाहेर जर का पिचिंग केलं गेलं तर फलंदाज कदाचित बीट होईल आणि डॉट बॉलची समाप्ती इथे मात्र पाहायला मिळते. हवे चेंडू, सूरज चेंडूच्या खालती, कॅच कम्प्लीट. मयूर देखील तंबूच्या आश्रयाला, अक्षरशः स्थिती डगमगलीय, धाबे दणानलेत, करावं तरी काय करावं हे कळत नाहीये. प्रश्नांचा मोठा गोंधळ, प्रश्नांचा वादळ आता मात्र तोंडाच्या समोर आहे आणि याच्या मागचं कारण मात्र ही तडाखेबंद तिखट गोलंदाजी. स्कोर होतोय 10 रन. 46 धावांचा पाठलाग करत असताना एवढी दयनीय अवस्था होऊ शकते का टीम कल्पतरू चाळके वाडीची? हो, होऊ शकते, हे क्रिकेट आहे, इथे काही शक्य. 10 रन झालेत, 2 ओव्हर झालेत, 46-2 आहे. बारा चेंडू 36 ची आवश्यकता या षटकांमध्ये किमान 20 ते 25 धावा करणं बंधनकारक आहे. या षटकामध्ये जर का 20 चा आकडा गाठला गेला तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरगाव करेल तो म्हणजे टीम कल्पतरू चाळकेवाडीचा संघ. आणि जर का या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा खर्च केल्या गेल्या तर पुन्हा एकदा या मॅच वरती आपले सूत्र गाजवेल टीम मस्करवाडी नंबर 1 चा संघ. षटक घेऊन येतात गोलंदाज अक्षय, अमोल आलेत बॉलिंग. मग
अक्षय आलेत बॉलिंग मार्क वरती, आणि स्ट्राइक वरती आपण बॅट्समन पाहतोय अमोल यांना. अमोल पहिला चेंडू अमोल यांच्यासाठी डॉट टाकला गेला होता अक्षय यांच्या करवी. ब्लॉक होलचा मारा, क्या बात आहे, सर्वाधिक यॉर्कर याच इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. काल जेवढे यॉर्कर पाहायला नाही मिळाले त्याहून अधिक यॉर्कर तर फक्त याच इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजीची एक वेगळी स्ट्रेंथ घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम मस्करवाडी नंबर एकचा संघ आलाय. नवीन नवीन जर्सी 70-70 पॅटर्न यांच्यावरती उठून दिसतोय आणि खेळ देखील तेवढाच उठून दिसतोय. थोडीशी खराब लाईन लेग स्टिकला खूप लांबून सोडून जाणारा हा चेंडू. पंचा यांचा इशारा इथे मात्र वाईट बॉलचा येतोय. सिंगल डबलने जास्त काय फरक पडणार नाहीये, थांबवावे लागतील ते म्हणजे मोठे फटके, मारावे लागतील ते म्हणजे मोठे फटके, आणि त्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय टीम साळकेवाडीला. आखू टप्प्याची लाईन, या चेंडूंवरती जर का तुम्ही प्रहार नाही केले तर मात्र प्रहार करणार कधी हेच प्रेक्षक वर्ग विचारतायत. छोट्या छोट्या चुका आणि या छोट्या छोट्या चुका आता मात्र एका डोंगराप्रमाणे तुमच्या समोर एक मोठा प्रश्न बनून उभे राहिलेत. स्ट्राइक मात्र रोटेट होते, फलंदाज स्ट्राइक वरती आपण पाहतोय. अमोल आलेला आहे, सूरज यांना लॉन्ग स्ट्राइकर एंड वरती आपण पाहू शकता. एका दोन मोठे फटके जर का आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत प्राप्त होईल. ते मोठे फटके शोधतायत प्रेक्षक वर्ग देखील. फटका जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती, कमालीचा कॅच, विकेटचं पतन, अजून एक मोठा आशेचं किरण इथे शमवलं गेलंय आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की टीम पूर्णपणे बॅकफुट वरती पाहायला मिळते. काहीशी दयनीय अवस्था, काल ज्या प्रकारे महाविकासची आघाडी होती एबीपी माझा IBN 7 वरती त्याच प्रकारची अवस्था कदाचित चाळकेवाडी टीमची इथे आपल्याला पाहायला मिळते. वन साईड इथे मात्र अधिराज्य गाजवतोय मस्करवाडीचा संघ. असं वाटलं होतं की अटीतटीची लढाई होते की काय, कारण की दोन अव्वल संघ आहेत याच्यामध्ये शंका नाहीये. 5 बॉल झालेत, 2 अव्वल संघ आहेत, दोघांची स्ट्रेंथ खूप मोठी आहे, परंतु ही बॅटल अशा प्रकारे होईल हे वाटलं नव्हतं. ओव्हर द विकेट, बॅकफुटला जात टॅप करायचा प्रयत्न, अजून एक चांगला चेंडू निर्धाव चेंडूचे होते सांगता. आणि याचबरोबर आपण पाहतो की 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अवघ्या 14 धावा, 14 रन 18 चेंडूंमध्ये. एक बिकट परिस्थिती चाळकेवाडीच्या टीमच्या समोर आली आहे. हंगामातली पहिली स्पर्धा भरपूर काही वेगळं देऊन जाणारी असते. काय घडेल काय बिघडेल पहिल्या हंगामातल्या स्पर्धेमध्ये काहीच सांगता येत नाही, कारण की नीटशी खेळाडूंची प्रॅक्टिस नसते, नीटचं टीमचं कॉम्बिनेशन बसलेलं नसतं, एकत्रितपणे मॅचेस खेळलेल्या नसतात हंगामामध्ये, त्यामुळे थोडंसं कॉम्बिनेशन नीटचं बसत नाही आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की अशा परिस्थितींना सामोरे जावावंच लागतं. परंतु या परिस्थितीमधून देखील कमबॅक होऊ शकतो, परंतु थोडासा उशीर झालाय. येणारे 6 चेंडू शेष आहेत आणि विजयाची आवश्यकता ती म्हणजे तब्बल 32 धावांची. 6 बॉल 32 विक्रांत, पहिला चेंडू पुल जरूर केलाय परंतु तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, इथे बॅट्समन आउट होतोय. येणारे समीकरण 5 चेंडू, आवश्यकता असेल ती म्हणजे 32 धावांची, 32 रन्स.
तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय की पूर्णपणे हा सामना आपल्या हातामध्ये घेतलाय टीम मस्करवाडी नंबर एक ने. पहिलाच सामना या वर्षीच्या हंगामामधला आणि एवढा मोठा विजय हा मात्र भरपूर सारा आत्मविश्वास बळवणारा असणार आहे. एक औपचारिकता शेष आहे, परंतु बघा क्या बात आहे, हाच षटकार जर का दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये आला असता तर नक्कीच मॅचला एक वेगळी रंगत प्राप्त झाली असती, परंतु अद्याप देखील प्रयत्न केले जात आहेत. काही मित्रांनो क्रिकेटमध्ये काही शक्य आहे, चार बॉल झालेत, बॉल द्यायचा, जुना बॉल द्यायचा, चला जुना बॉल द्यायचा आहे. तर शेवटचे दोन बॉल शेष, षटकार जरूर लगावलाय. हाच फटका जर का थोडा वेळ आधी आली असता तर मॅच बघायला मजा आली असती. क्या बात आहे, विक्रांतच्या या जल्लोषाची तारीफच करावं लागेल. तर षटका चौथा खेळ संपत आणि याचबरोबर आपण पाहतो की टीम मस्करवाडी नंबर वन हा संघ मात्र इथे विजयी ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, त्याचबरोबर टीम चाळकेवाडी तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला याबद्दल तुमचं देखील आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला मात्र पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या व्यासपीठाच्या माध्यमातून देतो. पुढील येणारी मॅच टॉस आय थिंक झालेला आहे आणि जिथे मात्र आपण पाहतोय की बामनवाडी टीम, चला फिल्डिंग साठी यायचं. टीम बामनवाडी कैलासवासी प्रवीण स्मृती बामनवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ मानेगाव या दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला मात्र विनंती असेल की चला आता लगेचच लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय, ताबा घ्यायचंय. सातारा स्पोर्ट्स चषक 2024 भव्य दिव्य असे पर्व युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आमच्याशी जुडले गेले त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये करूयात पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर जे क्रीडा रसिक आज आवर्जून उपस्थित राहिलेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या मैदानावरती गोठवलीच्या ते सर्व क्रीडा रसिकांचं देखील करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि सातारा स्पोर्ट्स अर्थात मित्रांनो एक हक्काची शॉपी जिथे मात्र आपण स्पोर्ट्स जगतातील क्रीडा जगतातील विविध इक्विपमेंट्सला विश्वसनीय स्वरूपामध्ये स्वीकारू शकतो अगदी अल्पदरामध्ये. तर नक्कीच आवाजून विनंती करेन ज्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय युट्यूबच्या माध्यमातून किंवा मैदानावरती, जर का तुम्हाला क्रीडा निगडीत कुठल्या प्रकारे साहित्य हवं असेल, चांगल्या दर्जाचे टी शर्ट्स, स्पोर्ट्स गिअर्स, त्याचबरोबर क्रिकेट्स बॅट, त्याचबरोबर विविध साहित्य, तर नक्कीच एकदा भेट आवर्जून द्या सातारा स्पोर्ट्स शॉपीला आणि एक चांगल्या स्वरूपामध्ये कम किमतीमध्ये आणि विश्वसनीय गोष्टींना प्राप्त करा. आजच्या दिवसातील अजून एक लढत तुमच्या समोर येते जिथे मात्र आपण पाहणार आहोत कैलासवासी प्रवीण स्मृती बामनवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट मानेगाव या संघाला. मानेगाव संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॉल द्यायचा आहे, चला नवीन बॉल द्यायचा आहे. मानेगाव
तर नक्कीच आपण पाहतोय आजच्या दिवसातील अजून एक लढत तुमच्या समोर आली. कैलासवाशी प्रवीण स्मृती बामनवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ मानेगाव, आणि मानेगाव संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु मित्रांनो, आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा आपल्याला मिळतोय, कारण की ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या संघाने आपल्या नावा टीमच्या नावाच्या पुढे कैलासवाशी प्रवीण हे नाव ॲड केलंय, याच्या मागं एक वेगळा क्रिकेटचा इतिहास आहे. मित्रांनो, कोण विसरेल त्या प्रवीणला, ज्यांनी मात्र